मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे मृत्यूभेद भाग दुसरा, लेखक के. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. रवी वाड्यात पोहोचला. आता सगळे आले होते. अरे रवी, कुठे गेला होतास तू? दिलीपने विचारलं. अरे मी पण इथल्या हनुमान मंदिरात गेलो होतो, जरा बाहेर फिरून आलो. रवीने जास्त काही सांगितलं नाही. पण तुम्ही सगळे काय करताय? रवीने त्यांच्या भावंडांकडे बघत विचारलं. अरे काही नाही, जरा जुने अल्बम बघत होतो. तू पण ये ना, बघ तुझ्या आईचे लहानपणचे फोटो आहेत त्याच्यात, सुधाकर म्हणाला. रवीचं त्याच्या आईवर खूप प्रेम होतं, त्यामुळे तिच्या लहानपणीचे फोटोज त्यांनी कधी स्वतः पाहिले नव्हते. ते बघायचे म्हणून तो सुधाकरच्या बाजूला बसला. सुधाकरने त्याला एक अल्बम दिला. रवी त्यातले जुने फोटो बघू लागला. अगदी त्याच्या आईच्या लहानपणापासून ते ती कॉलेजमध्ये जाईपर्यंतचे सगळे फोटो त्यात होती. तिचे ते फोटो बघून तो भावनिक झाला होता. त्याला आईची खूपच आठवण येऊ लागली होती. ऐक ना, मी हा अल्बमवर घेऊन जाऊ का? मी माझ्या कॅमेऱ्यात या फोटोंचे फोटो घेतो आणि तिकडे गेल्यावर डेव्हलप करून मी घरात ठेवीन, तेवढीच आईची एक आठवण माझ्यासोबत राहील, रवी म्हणाला. अरे हे काय विचारणं झालं? मी तर म्हणतो हे दोन्ही अल्बम घेऊन जा, तुला जे हवे ते फोटो घे त्यातले, सुधाकर म्हणाला. रवी दोन्ही अल्बम घेऊन स्वतःच्या खोलीत आला. अल्बममधले आईचे सिलेक्टेड फोटो तो बाहेर काढायचा आणि त्या फोटोची छायाचित्र स्वतःच्या महागड्या कॅमेऱ्यात कैद करायचा. असं करता करता त्याची नजर एका ग्रुप फोटोवर येऊन स्थिरावली. त्या ग्रुप फोटोमध्ये कोणतीही महिला नव्हती, पण फक्त चार पुरुष मंडळीच त्या फोटोत दिसत होते. तेवढ्या सुधाकर रूममध्ये आला. काय रे, झाले का फोटो चूज करून? सुधाकरने विचारलं. दादा, या फोटोत हे सगळे कोण आहेत? यातल्या फक्त विनोदला मी ओळखतो, बाकी तिघे कोण? रवीने विचारलं. अरे हा एक आहे, तो शेखर, दुसरा विनोद, त्याला तू ओळखायचास, हा तिसरा जो आहे तो चंद्रकांत, आणि हा शेवटचा जो आहे तो विक्रम. आता दुर्दैव असं की या फोटोतल्या चौघांपैकी कोणीही जिवंत नाहीत, सुधाकर म्हणाला. ते ऐकून रवीला जरा धक्काच बसला. म्हणजे कसा मृत्यू झाला त्यांचा? रवीने विचारलं. हे चौघे इथंच राहायचे. 1997 साली विक्रम शेतात काम करत असताना त्याला साप चावला, त्यात तो गेला. 2006 शेखरनं गळफास लावून आत्महत्या केली मागच्या जंगलात. 2015 विनोदचा मृत्यू झाला. तो कसा झाला हेही समजलं नाही, कारण घरचे सांगतात की रात्रीपर्यंत तो चांगला होता, पण दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत जेव्हा त्याने खोलीचं दार उघडलं नाही तेव्हा घरच्यांनी दार तोडलं तर तो आतमध्ये निपचित पडला होता. चंद्रकांतचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला 1997. बाय द वे, तू देवघरात गेलास तर तुला हे सगळ्यांचे फोटो लावलेले दिसतील, सुधाकर म्हणाला. शेवटी जन्म आणि मृत्यू आपल्या हातात थोडीच असतो, सुधाकर म्हणाला. हो, जन्म आपल्या हातात नाही, मृत्यूही नाही, सगळं देवाच्या हातात असतं. पण मृत्यू देव सोडून इतर कोणाच्या हातात असेल तर? रवी अचानक शून्यात नजर लावून बोलू लागला. त्याच्या डोक्यात काहीतरी सुरू झालं होतं. काय रे, काय झालं? इतका गंभीर होऊन बोलू नकोस रे, मला भीती वाटते, सुधाकर हसत हसत म्हणाला. बरं, एक काम कर, जेवायला खाली ये लगेच, असं म्हणून तो गेला. रवीच्या डोक्यात विचार सुरू झाले. मी स्वतःला जरा जास्तच अंडर एस्टिमेट केलंय. गेले 4 सगळ्या गोष्टी माझ्यासमोर असूनही मला दिसल्या नाहीत. साधू महाराजनी मला सत्यतेची जाणीव करून दिली. हे जर नसतं झालं तर माझा अंत झाला असता आणि मला कळलंही नसतं. हे रहस्य आताचं नाही आहे. 1997 याची सुरुवात झालेली दिसत आहे, किंवा कदाचित त्याही आधीपासून. रवी उठून खाली आला आणि सहज म्हणून देवघरात गेला. तिथे या चौघाचीच नाही तर
इतरही बऱ्याच हयात नसलेल्या नातेवाईकांचे फोटो दिसत होते। रवीने एक एक फोटो ओळीने बघायला सुरुवात केली आणि त्याच्या तल्लक बुद्धीच्या ध्यानात काही गोष्टी लगेच त्याच्या लक्षात येऊ लागल्या। विक्रम आणि चंद्रकांत 18 वर्षाचे होते, शेखर 27 आणि विनोद 36, प्रत्येकाच्या वयाचे टोटल 9 होते। आणि दुसरं म्हणजे चौघांनाही हिअर लॉसचा प्रॉब्लेम होता हे फोटो बघूनच कळतंय। विनोद आणि शेखरला तर टक्कल पडायला लागलं होतं हे तर फोटो बघून दिसतंय। बाकी दोघांचेही केस कमी झालेले दिसत आहेत। आणखी एक गोष्ट, विक्रम आणि चंद्रकांतचा मृत्यू त्यांच्या वाढदिवशीच झाला, तर शेखर आणि विनोदचा मृत्यू त्यांच्या वाढदिवसाच्या 48 तासात झाला। हा योगायोग असणं शक्य नाही। विनोद याच वाड्यात राहायचा म्हणजे त्याची जन्मकुंडली मला त्याच्या खोलीत कदाचित मिळाली तर अजून गोष्टी क्लिअर होतील। रवीने आता बऱ्यापैकी लिंक लावलेली होती। रात्रीचं जेवण वगैरे झालं, विनोदची खोली कोणती हे त्याला माहीत होतं। आणि मुख्य म्हणजे विनोदची खोली त्याच्या खोलीच्या मजल्यावरच होती। सगळे झोपले की विनोदच्या खोलीत जायचं आणि तिथं मिळाली तर त्याची जन्मपत्रिका शोधायची, हे एवढंच त्याच्या डोक्यात होतं। रात्री 12 वाजता आता सगळीकडे सामसूम झालं होतं आणि समोरच दिसणाऱ्या विनोदच्या खोलीकडे चालू लागला। इतका वेळ तो आतापर्यंत मिळालेली माहिती एका कागदावर लिहून घेत होता, कारण उद्या त्याला त्या साधूने पुन्हा एकदा मंदिरात बोलावलं होतं आणि ही माहिती साधूच्या नक्कीच कामी येणार होती असं रवीला वाटलं। पण एक गोष्ट मात्र होती, रात्री जेवण झाल्यानंतर रवीला उगाचच खूप नकारात्मक वाटत होतं। एक विचित्र अशी उदासीनता त्याच्या मनाला घेरून होती। तो आता विनोदच्या खोलीजवळ आला, दरवाजाजवळ येऊन तो उभा राहिला आणि दरवाजावर त्याच्या सावली व्यतिरिक्त अजून एक सावली त्याला मागून पडलेली दिसू लागली। त्याचे हातपाय गार पडले, त्याने मागे वळून पाहिलं पण मागे कोणीच नव्हतं। आता दरवाजावर ती सावली दिसत नव्हती। तो देवाचं नाव घेत कडी उघडून आत शिरला। खोलीची नियमितपणे साफसफाई होत होती, त्यामुळे तिथे धूळ किंवा जाळ्या जळमट फार दिसत नव्हती। खोलीत एक लाकडी पलंग, एक टेबल लॅम्प, बाजूला काही पुस्तकं असं सामान दिसत होतं आणि कोपऱ्यात एक लोखंडी ट्रँक त्याला दिसली। खोलीत एक लाकडी कपाट होतं, त्याने आधी कपाट उघडलं। कपाटात फार काही नव्हतं, फक्त कपडे आणि विनोदच्या शैक्षणिक रेकॉर्ड व्यतिरिक्त त्याला शाळेत मिळालेली बक्षिसं होती। तो खूप हुशार होता हे यावरून कळत होतं। तसं रवीचं आणि विनोदचं आजवर एकदाच बोलणं झालं होतं, ते सुद्धा तेव्हा जेव्हा रवीचे आई बाबा वारलेले त्यानंतर। आणि मग लगेच पुढच्या 6 महिन्यात विनोद गेला होता। रवीने कपाट बंद केलं आणि आता तो त्या लोखंडी ट्रँकजवळ आला। त्याने ट्रँक उघडली, त्यात काही कपडे होते। रवीने ते कपडे बाजूला केले आणि त्याला जे हवं होतं ते ट्रँकच्या अगदी तळाला त्याला सापडलं, विनोदची जन्मकुंडली। रवी विनोदची जन्मकुंडली खिशात घालून खोली बाहेर आला। खोलीचं दार बंद करता करता त्याची ओझरती नजर खोलीच्या छताकडे गेली आणि त्याच्या काळजात धस झालं। खोलीच्या छतावर तेच वटवागुळ त्याला उलटं लटकलेलं दिसत होतं। त्याने पटकन खोलीचं दार बंद करून घेतलं। थरथरत तो स्वतःच्या रूममध्ये आला। विनोदची जन्मपत्रिका उघडून तो आता ती बघू लागला। याची जन्मवेळ रात्रीचे 12:48, नक्षत्र पुनर्वसू, नाडीमध्य, जन्मतारीख 24 जून 1988 आणि मग अशी फोटोवर लिहिलेली मृत्यूची तारीख 26 जून 2015। बाकी तिघांच्या जन्माची तारीख फोटोवर बघितली होती, 6, 15, 24, त्यांच्याही जन्मतारखेची टोटल 6। आता त्याने स्वतःची जन्मकुंडली मोबाईलमध्ये ओपन केली आणि एक भयानक असा योगायोग त्याच्यात आणि विनोदमध्ये असल्याचं त्याच्या लक्षात आलं। विनोदची आणि त्याची जन्मवेळ अगदी एकच होती, रात्री 12:48। दोघांचं नक्षत्र आणि नाडीही एकच होती, पुनर्वसू आणि मध्य, आणि राशी एकच मिथुन। 1+2+4+8=15, 1+5=6, परत 6। आता या हिशोबाने त्याने चंद्रकांत, विक्रम आणि शेखर कुंडलीचा अंदाज लावला। जर माझी आणि विनोदची रास एक होती ती म्हणजे मिथुन आणि आम्ही दोघं वयाच्या 30 ते 40 या रेंजमध्ये होतो। 12 राशींमधून
मिथुनी तिसरी रास, मग याच हिशोबाने शेखर जो की वयाच्या 20 ते 30 या रेंजमध्ये होता त्याची रास नक्कीच सिंह असेल। विक्रम आणि चंद्रकांतची रास मेष असणार, कारण ते वयाच्या 10 ते 20 या रेंजमध्ये होते। पण म्हणजे आता विनोद जसा मेला तसा माझाही मृत्यू होईल का काय? रवीच्या मनात भय आता काटोकाट भरलं होतं। बाकी काही असो, पण या सगळ्या मृत्यूंचा आणि त्या माईचा नक्कीच काहीतरी संबंध आहे। मी ऐकलं होतं की विनोदच्या मृत्यूच्या काही दिवस आधी म्हातारीने असंच अंतरून धरलं होतं। त्यावेळी मला सुधाकर नाही सांगितलं होतं की म्हातारी काय आता जगत नाही। पण विनोदचा मृत्यू झाला आणि त्याच दिवशी म्हातारी परत उठून बसली। आता 7 वर्षानंतर ती पुन्हा एकदा अंतरुणाला खिळली आहे आणि यावेळी बहुतेक माझ्या मृत्यूनेच तिला परत जीवदान मिळणार। पण विनोदच्या मृत्यूच्या वेळी जे झालं तो योगायोगी असू शकतो, म्हातारीवर डायरेक्ट आरोप करता येणार नाही। त्यासाठी माझ्याकडे सॉलिड प्रूफ असणे गरजेचे आहे। इतक्यात त्याचा फोन वाजला। फोन त्याच्या बॉसचा म्हणजे राकेशचा होता। हॅलो रवी, अरे लॉग इन करून ये ना, मीटिंग प्रिपॉन झाली, असं म्हणून राकेशने फोन ठेवला। रवीने लॅपटॉप काढून सुरू करत लॉग इन केलं आणि त्याची व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू झाली। जवळपास 5 तास चाललेली ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संपत आली। क्लायंट लॉग आउट झाला, पण राकेश आणि रवी दोघी एकमेकांशी बोलत होते। मग बाकी कसं चाललंय रवी, कसं वाटते गावाला जाऊन? राकेशने विचारलं। बाकी छान वाटतंय, रवीने काहीतरी बोलायचं म्हणून उत्तर दिलं। पण रवी मला एक सांग, तू काय लग्न वगैरे केलं आहेस की काय गावाला जाऊन? राकेशने विचारलं। नाही रे, असं काय असतं तुला सांगितलं नसतं का? रवी म्हणाला। पण तुला असं का वाटलं? रवीने विचारलं। अरे मगाशी तुझ्या मागे एक स्त्री डोक्यावर पदर घेऊन एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाताना दिसली, त्यामुळे मला वाटलं की काय माहीत कदाचित तू लग्न केलंस आणि आल्यावर सांगशील। राकेशचं हे बोलणं ऐकून रवीच्या पायाखालची जमीन सरकली होती, कारण खोलीचा दरवाजा तर बंद होता, त्यामुळे खोलीत कोणी आला असतं तर त्याला दिसलं असतं आणि शिवाय खोलीत त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणी नव्हतं। मग राकेशला कुठली स्त्री दिसली त्याच्या मागे? अरे अच्छा, ती ना, ती माझी वहिनी होती, रवीने विषय बदलण्यासाठी खोटं सांगून वेळ मारून नेली। त्यांचा व्हिडिओ कॉल संपला आणि रवीने लॅपटॉप बंद केला, पण आता त्याचे हातपाय गारठले होते। राकेशचं बोलणं आणि त्या साधू महाराजांनी सांगितलेलं की आजची रात्र जरा सांभाळून राहा, या दोन्ही गोष्टी आता त्याच्या मनात कोलाहल माजू लागल्या। लॅपटॉप बॅगमध्ये ठेवून तो पलंगावर आडवा झाला। मुख्य म्हणजे त्यांनी आज गॅलरीचा दरवाजा बंद केला होता आणि खिडकीही घट्टपणे बंद केली होती। ती तुझ्या 3 ते 4 फूट आसपासच फिरतीये, साधूचे शब्द आता त्याच्या कानात घुमत होते आणि त्याच्या हातापायाची थरथर होत होती। त्याला सारखं असं जाणवत होतं की खोली तो एकटा नाहीये, पण त्याला या गोष्टीची थोडीशी कल्पना नव्हती की ती त्याच्या पलंगाला खालच्या बाजूने चिकटून बसलेली आहे। तो कसा बसा डोळे मिटून पडून राहिला आणि त्याला झोप लागली। ती त्याच्या बाजूला आडवी होऊन त्याच्याकडे एकटक बघत होती। बाहेर जोरदार वारा सुटला होता, वाऱ्याचा वेग इतका होता की घट्ट लावलेली खिडकीचे दार धाडकन आतल्या बाजूला आपटली आणि रवीची झोप मोड झाली। तो दचकून उठला, अचानक झालेल्या आवाजामुळे त्याचे हातपाय थरथर कापत होती, हृदय धडधड उडत होतं, श्वासही आता खूप वेगाने चालू होते। तो सावधपणे खिडकीच्या जवळ आला आणि खिडकीतून त्याची नजर खालच्या विहिरीजवळ गेली। विहिरीजवळ विहिरीतून पाणी काढल्याचा आवाज येत होता आणि पाण्याने भरलेल्या बादल्या कोणीतरी स्वतःवर ओतून घेत होतं। रवीच्या अंगाचा थरथराट झाला, कारण आज तिथं एक नव्हे तर 2 व्यक्ती होत्या। एक पुरुष ज्यावर ती स्त्री विहिरीतून पाणी काढून ओतत होती, ती एक बादली स्वतःवर ओतत होती तर दुसरी बादली त्या पुरुषावर। एकतर तो दुपारपासून आधीच घाबरलेला होता, त्यात ही दृश्य आता त्याच्या काळजाचा ठोका चुकत होते। तो खिडकी बंद करून पलंगावर आला आणि घड्याळात बघितलं, रात्रीचे 3:30 वाजले होते। कालही रात्री याच वेळी त्याला जाग आली होती आणि हे दृश्य त्याने काल याच वेळी बघितलं होतं। हा देखील केवळ योगायोग असू शकत नाही,
तो पलंगावर आडवा झाला. धडधड उडणारं हृदय कसं तरी शांत करत मोठमोठे श्वास घेत तो जरा शांत झाला. कसाबसा तो परत झोपला. मोबाईलचा गजर वाजला आणि त्याला जाग आली. पण अचानक त्याला खोलीत खूप गार वाटत होतं. अर्धवट झोपेत त्याने मोबाईलचा गजर बंद केला आणि परत एकदा बेडवर आडवा झाला. बेडच्या दुसऱ्या बाजूला त्याचा हात लागला आणि बेडची ती बाजू पूर्णपणे ओली असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याची एका सेकंदात झोप उडाली आणि तो बेडपासून बाजूला उभा राहिला. पांढऱ्या बेडशीटवर त्याला 3 ते 4 लांबसर असे काळे भोर कुरुळे केस पडलेले दिसत होते. पण त्याने आता जसं स्वतःकडे बघितलं ते पाहून त्याचं डोकं सुन्न झालं. कारण बेडच्या ज्या जागी तो झोपला होता ती बाजूही पूर्ण ओली होती. कारण रवीचं पूर्ण शरीर पाण्यात भिजलेलं होतं जे इतका वेळ त्याच्या लक्षातच आलेलं नव्हतं. मी भिजलो कधी आणि कसा? म्हणजे रात्रीचं मी जे पाहिलं तिथे जो पुरुष होता तो मीच तर नव्हतो. या विचाराने रवीच्या मेंदूला मुंग्या आल्या. त्याला अजूनच थंडी वाजून आली. अंग पुसून त्याने कोरडं केलं आणि बेडशीटवर दिसणारे ते केस त्याने हातात उचलले. हे केस आणि म्हातारीचे केस अगदी हुबेहूब आहेत. म्हणजे ती इथं आली होती. रवीच्या मनात शंका आली. त्याला आता आतुरता होती त्या साधूला भेटायची. पण त्याही आधी त्याला काही गोष्टीची खात्री करून घ्यायची होती. तो आवरून आता म्हातारीच्या खोलीशी आला. आतमध्ये डोकावून त्याने पाहिलं. रखमा तिथे बसून पेपर वाचत होती. पण म्हातारीची नजर आपोआप दाराकडे वळत होती. जणू काही तिला आधीच आभास झाला होता की रवी खोलीच्या आसपास कुठेतरी आहे. रवी खोलीत आला. अरे मालक, तुम्ही या ना, बसा. रखमाने उठून खुर्ची दिली. नाही काकू, बसा तुम्ही. एक काम करा, तुम्ही जरा चहा वगैरे घेऊन या खालून, मी बसतो इथं. आहो नको मालक, माझा झालाय चहा, रखमा म्हणाली. बरं मग माझ्यासाठी घेऊन या, जावा, रवीने आता आवाज चढवला. ती बिचारी बिचकली. बरं आणते, असं म्हणत ती तिथून निघून गेली. म्हातारी आता रवीकडे बघत होती. तिची ती नजर त्याला टोचत होती. म्हणून तो तिच्याकडे न बघता सरळ तिच्या बेडसमोर असलेल्या कपाटाजवळ आला. तिथं तिचे कपडे, साड्या, दागिने या वस्तू होत्या. पण कोपऱ्यात एक फाईल होती ज्यात तिच्या औषधांची लिस्ट, डॉक्टरचे काही रिपोर्ट होते. त्याने ती फाईल हातात घेतली आणि तो त्याची पानं चाळू लागला. त्यात त्याला हॉस्पिटलची काही बिल देखील सापडली. 21 जून 2015 ते 27 जून 2015 या काळात ती ॲडमिट होती, ICU मध्ये होती. 28 जून 2015 तिला डिस्चार्ज मिळाला होता. म्हणजे एक्झॅक्टली विनोदच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी. आता तो अजून मागे मागे जाऊन बघू लागला. 27 एप्रिल 2006 ते 7 मे 2006 शेखरच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी ती नीट झाली आणि तिला सोडलं. तसेच 1997 मध्ये असाच योगायोग 2 वेळा झालेला. विक्रम आणि चंद्रकांतच्या मृत्यूच्या आधी ती ॲडमिट झाली आणि मग त्यानंतर तिला घरी सोडलं. त्याने ते सगळे पेपरचे मोबाईलमध्ये फोटो काढून घेतले आणि तो मागे वळाला. त्याच्या मनक्यातून भीतीची थंड लहर त्याच्या मेंदूवर जाऊन आदळली. कपाळावर घाम साचून आला. म्हातारी आता पलंगाशेजारी असलेल्या उंच लाकडी कपाटाच्या वर बसून एकटक रवीकडे बघत होती. तिचे हात थरथर कापत होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक विकृत स्मितहास्य उमटलं होतं. तिने तिचे कुरुळे घनदाट केस मोकळे सोडले आणि ती स्वतःची मान जोरजोरात फिरवू लागली. रवी सुन्न झाला. रवीला आता काही सुधरत नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि तो खालीच कोसळला. रवी, ए रवी, उठ. अरे तू ठीक आहेस ना? मामीने आवाज दिला आणि रवीच्या चेहऱ्यावर पाणी मारलं. नक्की काय होतंय तुला? दिलीपने विचारलं. काय नाही, रवी उठून बसला. त्याने म्हातारीकडे बघितलं. ती बेडवर होती. तिची नजर रवीवर होती. काय झालं तू असा इथे? मामीने विचारलं. काय नाही, रात्री नीट झोप नाही झाली की मला अशी चक्कर येते. कधीतरी तसंच झालं. मी माईची तब्येत विचारायला आलो होतो. बरं चल, काहीतरी खाऊन घे, मामी म्हणाली. तो खाली आला. नाश्ता करून तो परत खोलीत आला. सगळी माहिती कागदावर लिहून तो संध्याकाळ होण्याची वाट बघू लागला. संध्याकाळी कालच्याच वेळी
तो घरातून निघाला आणि मंदिरात आला। साधू बाबा ध्यान लावून बसले होते। रवी त्यांच्यापासून जरा लांब समोर जाऊन बसला। त्यांच्यासमोर काही गोष्टी होत्या, एक म्हणजे पंचांग, दुसरे म्हणजे एक घडी करून ठेवलेला कागद। त्यांनी डोळे उघडले। महाराज काय झालं, काही समजलं का, हे सगळं नक्की काय आहे त्याबद्दल, रवीने विचारलं। हो सगळं समजलं, साधू हळू आवाजात म्हणाला। जखीन, जखीन आहे ती, साधू एकदम जोरात ओरडत मंदिराच्या दाराबाहेर बघत बोलू लागला। काय, पण ती माझा का पाठला करतीये, रवीने विचारलं। यासाठी तुला सगळं सुरुवातीपासून ऐकावं लागेल। त्या कुटुंबातील एक स्त्री, तिच्यामुळे ती जाकीन तुमच्या वाड्यात शिरकाव करू शकली। ती स्त्री अजूनही जिवंत आहे, कदाचित ती मृत्यूशय्येवर आहे आता। हो महाराज अगदी बरोबर, माई माझी खापरपंजी आहे ती, रवी म्हणाला। ती साधारण स्त्री नाही, तिने जाकिनीला जागं केलं होतं, ती म्हातारीच्या सगळ्यासाठी कारणीभूत आहे, असं म्हणत साधू एक मिनिट थांबला। जणू काही ते कोणीतरी बोललेलं ऐकत होतं। बरं, तुझ्या खापरपंजीने त्या वाड्यालगत असलेल्या गुप्तधनाच्या मोहापायी एक आघोरी प्रकार केला होता, पण गुप्तधनावर एकतरी भुजंग आधीन असतो, किंवा मग जकीन, त्याच गुप्तधनाची रखवाली करणारी जकीन तिथून मुक्त झाली आणि तिने म्हातारीवर ताबा मिळवला। तुझ्या त्या वाड्यात जी दुसरी विहीर आहे तिथूनच ती जाकीन बाहेर आली आहे। गुप्तधनाचं मूळ त्याच विहिरीशी आहे। तुझ्या त्या म्हातारीमध्ये तिने स्वतःचं घर केलंय आणि ती म्हातारी म्हणूनच इतकं वय होऊनही अजूनही जिवंत आहे। तिला एका ठराविक कालावधीनंतर एका अशा पुरुषाचा बळी लागतो ज्याचा जन्म पुनर्वसू नक्षत्राला असेल आणि ज्याची नाडीमध्ये असेल, त्या पुरुषाच्या वयाची बेरीज 9 होत असेल, तर ती त्याचा बळी घेते, जिथून त्याच्या आयुष्याची शिल्लक वर्ष तिला मिळतात। मग पुन्हा काही वर्षानंतर जेव्हा तिची ताकद कमी होऊ लागते तेव्हा ती पुन्हा बळी घेते। साधू बाहेर बघून बोलत होता। ती फक्त तुझा जीव नाही घेणार, आधी तुला जर्जर करून सोडेल, तुझं रूप तुझं तारुण्य हिसकावून घेईल आणि मग शेवटच्या क्षणी तुझा जीव घेईल, तो कसाही घेईल, अपघात, आत्महत्या किंवा अजून काही, पण मृत्यूशय्येवर असताना तिचं रूप ती एकदा तरी दाखवेल। साधू बोलता बोलता थांबला। पण महाराज मग यातून मी वाचणार कसा, रवीने विचारलं। यातून वाचायचा एकच मार्ग, तो म्हणजे चंद्रग्रहणाच्या वेळी तिच्या केसात असलेली एक जटा कापायची, एक विशिष्ट अशी ती जटा असेल ज्यात केवळ एक पांढरा केस असेल, ती जटा जिच्यात जकिनीची सगळी शक्ती असते, तो पांढरा केस म्हणजे तिची त्या शरीराशी जोडलेली नाळ असते। ती जटा कापली गेली की नाळ तुटेल आणि ती शरीरातून बाहेर येऊन पुन्हा जिथून आलेली तिथं निघून जाईल, ज्यातून त्या म्हातारीचा मृत्यू होईल आणि मग जखिनीला शरीर कक्ष राहणार नाही। एकदा ते झालं की मग तुला काही धोका नाही। आणि दुसरं म्हणजे ग्रहण काळाच्या 6 रात्री ती स्नान करते, तिचं स्नान तोच व्यक्ती पाहू शकतो ज्याचा मृत्यू जवळ आहे, त्यामुळे रात्री कसले आवाज आले तरी बाहेर बघायचं नाही, साधू म्हणाले। काय, पण मी तर गेले 2 रात्री हे सगळं पाहिलंय, रवीची हिंमतच आता गळून पडली होती। तरी प्रयत्न कर की जे मी बोलतोय ते करायचं, देवाच्या मनात असेल तर तुझा मृत्यूही टळेल, साधू म्हणाले। ती जटा तू कापलीस की त्याच विहिरीत आणून टाक, साधू महाराज म्हणाले। महाराज चंद्रग्रहण कधी आहे, रवीने विचारलं। आज रात्री 9 वाजता सुरू होईल, ते पहाटे 3 चालेल, तुला जे करायचे आहे ते आज रात्रीच करायचे आहे, रवी उठून उभा राहिला। कागदात असलेली घडी मात्र त्यांनी सोडवलीच नाही, पण ती कागदाची घडी त्याच्या दिशेने फेकत ते म्हणाले, यात एक मंत्र आहे, तो मंत्र म्हण, मन बळकट होईल। रवीने ती चिठ्ठी उचलली आणि तो तिथून बाहेर आला। आणि ऐक, मागे वळून बघू नकोस, घर येईपर्यंत ती तुझ्या अगदी मागेच उभी आहे। रवीला समोर असलेल्या लाईटच्या दिव्याच्या प्रकाशात समोर एक सावली दिसली, एका स्त्रीची, आणि साधू महाराज बोलत आहेत त्यावर विश्वास बसला। पण त्याचे हातपाय थरथर कापत होते, तो सरळ वाड्याकडे चालू लागला। पावला पावलावर त्याला नवनवीन भास होत होते। मध्येच असं वाटलं की कोणीतरी अगदी अंगाला खेटून चालतंय, मध्येच कानाजवळ कोणीतरी पुटपुटत होतं, तर मध्येच कोणीतरी लांबवर हसत असल्याचे भास होत होते। तो वाड्यात शिरला। कुठे होतास रवी, मामीने विचारलं। बाहेर मंदिरात गेलो होतो, रवी म्हणाला। बरं चल जेवण करून घे,
मामी म्हणाली, हे बाकीचे सगळे कुठे गेलेत? रवीने विचारलं. मागच्या बाजूला आहेत, बसलेत आज परत जुने अल्बम बघत. तू पण जा ना, मी पान वाढली की बोलावते. रवी माझघरातून आता मागच्या खोलीत आला. तिथे सगळेजण गप्पागोष्टी करत बसले होते. रवीला क्षणभर का होईना बरं वाटलं. तो दिलीपच्या जवळ येऊन बसला. आज कुठला अल्बम बघताय? परवा सगळे बघून झाले नाही का? रवीने विचारलं. अरे हे अल्बम खूप जुने आहेत, यात काही काही फोटो तर जवळजवळ 100-125 वर्षापूर्वीचे आहेत. त्यावेळी आपले खापर पंजोबा इथं मोठे मनसबदार होते, त्यामुळे एका इंग्रज अधिकारी मित्राने त्यांना त्यावेळी एक कॅमेरा गिफ्ट दिलेला, त्यातूनच हे सगळे फोटो त्यांनी काढले होते. दिलीप बोलत होता. वा, बघू जरा एकदा, असं म्हणत रवी ते फोटोज बघू लागला. त्यात त्याचे खापर पंजोबा तरुण दिसत होते. काही काही फोटोत इंग्रज अधिकारी त्या काळातल्या गणवेशात दिसत होते. हा बघ हा फोटो, यात माई देखील आहे, दिलीप म्हणाला. म्हातारी जवानीत जरा तरी बरी होती दिसायला, रवी मनातल्या मनात म्हणाला. पण कामं बघा तिची, इथं कोणाला माहिती नाही आहे की तिने काय करून ठेवलंय. माझा जीव जाणार आहे हे फक्त मलाच माहिती आहे. रवीला म्हातारीचा तो फोटो बघून परत एकदा स्वतःच्या मृत्यूची आठवण झाली, जी तो काही काळासाठी तरी विसरला होता. आता दिलीपने दुसरा फोटो त्याला दाखवायला सुरुवात केली. हा बघ, हा त्या काळातल्या आपल्या कुटुंबाचा ग्रुप फोटो, यात सगळे लोक आहेत आणि माई पण आहे. रवीची नजर त्या फोटोवर स्थिरावली. त्या फोटोत त्याला काहीतरी दिसलं होतं, पण तो अजूनही ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याने स्वतःच्या मोबाईलवर त्या फोटोचा एक स्नॅप काढला. इतक्या समोरून मामी आली. चला रे जेवायला, मग बघत बसा फोटो, मामी म्हणाली. रवीने मामीकडं नीट पाहिलं. जेवण करत असताना तो सगळीकडे बारीक नजर ठेवून होता. मामीला त्याची नजर जरा वेगळी वाटू लागली. तिने लक्ष दिलं नाही. तो उठून रूममध्ये आला. रवीचं वागणं जरा विचित्रच वाटतंय आज, मामी मामाला म्हणाली. नवीन जागा आहे, होता असं, मामा म्हणाला. घड्याळात 9 वाजून गेले होते. चंद्रग्रहण सुरू झालं होतं, पण सगळेजण झोपल्याशिवाय आपल्याला जाता येणार नाही. आणि मुख्य म्हणजे ती नोकरांनी तिथून हालत नाही, तोवर तर शक्यताच नाही. त्याने फोनमध्ये काढलेला तो फोटो बघायला सुरुवात केली. तो फोटो बघून त्याला काहीतरी आठवत होतं. तो कितीतरी वेळ तो फोटो बघत राहिला. त्याने साधूने दिलेला मंत्र बघण्यासाठी तो कागद उघडला आणि तो मंत्र मनातल्या मनात जपू लागला. मंत्र आता पाठी झाला होता. त्याचं मन विखिन्न होतं. मृत्यू आपल्यावर कधी झडप घालेल या भावनेने त्याला आता आजपर्यंत जगलेलं सगळं आयुष्य डोळ्यासमोर दिसू लागलं. आणि त्याला स्वतःच्या आईची देखील खूप आठवण येऊ लागली. त्याने बॅगमध्ये हात घालून ते लॉकेट बाहेर काढलं. ते लॉकेट त्याच्या आईने त्याच्यासाठी बनवून घेतलं होतं, पण तो ते फक्त बरोबर ठेवायचा, गळ्यात नाही घालायचा. कारण ते गळ्यात घातलं असतं तर त्याला सारखी आईची आठवण ते लॉकेट पाहून होत राहिली असती. पण आता काय, सगळं संपणार होतं. त्याने ते लॉकेट गळ्यात घातलं. लॉकेटमध्ये एक पेडेंट होता. त्याने ते पेडेंट नीट बघितलं आणि ते पेडेंट मधल्या बाजूने उघडलं. पेडेंटच्या आतमध्ये एक छोटा, अगदी छोटा असा कागदाचा बोळा होता. ताईत बनवून देणारे साधू देवाचा एखादा बीजमंत्र वगैरे एका कागदावर लिहून त्याचा बोळा करून ताईतमध्ये ठेवतात. तसा तो बोळा दिसत होता. त्याने तो बोळा उघडला. त्यावर एक मंत्र लिहिलेला होता आणि अक्षर पण वेडवाकडं होतं. तो 3 अक्षरी मंत्र बघता क्षणी त्याला कंठस्थ झालं. तो बोळा त्याने पुन्हा लॉकेटमध्ये ठेवला. तो पेडेंट बंद केला, लॉकेट गळ्यातच ठेवलं आणि मनसोक्त धूम्रपान करत तो गॅलरीमध्ये उभा राहिला. त्या फोटोमधून त्याला काहीतरी मोठी पण धोकादायक आणि कन्फ्यूज करणारी गोष्ट समजली होती. 145 IQ असलेली त्याची बुद्धिमत्ता देखील आता तिथे येऊन थकली होती. पण हे सगळं होत असताना त्याला एक गोष्ट माहीत नव्हती की ती या क्षणी त्याच्या अगदी मागेच उभी होती. आज तिच्या चेहऱ्यावर एक विकृत हास्य होतं. त्यालाही या गोष्टीची जाणीव कुठंतरी होतीच की खोलीत तो एकटा नाहीये. घड्याळात आता 11:30 वाजले होते. तो खिशात एक कात्री घेऊन बाहेर आला आणि दबकत दबकत त्या मजल्यावर आला जिथं म्हातारीची खोली होती. खोलीजवळ त्याने दाराला कान लावले. नोकरानी रकमाचा आवाज येत होता. ती कोणाशी तरी फोनवर बोलत होती. मला तर भ्या वाटतं बाई, इथं आता रात्री बेरात्री नको नको ती स्वप्न पडत्यात.
आता नाही होती नोकरी, दिवसभर बसून राहायचं, रखमा बोलत होती। तिने फोन ठेवला आणि ती दाराकडे चालत येऊ लागल्याचं त्याला जाणवलं। तो पटकन बाजूला असलेल्या खांबामागे लपला। त्या हातात पाण्याचा तांब्या घेऊन खाली चालली होती। हा चान्स आहे, ही आईच्या हात ती जटा कापून टाकतो, ती जटा कापून करतो मुक्त थेरडीला। रवी पटकन खोली शिरला। म्हातारीचे डोळे सताड उघडेच होते, श्वास मंद सुरू होता। तो दबकत दबकत तिच्या जवळ आला आणि तिने त्याचा हात घट्ट धरला। ती त्याच्याकडे बघत काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती, पण त्याने तिच्या नजरेला नजर न देता सरळ तिच्या केसांमध्ये हात घातला आणि त्याला पहिल्याच प्रयत्नात ती पांढरा केस असलेली जटा हाताला लागली। म्हणजे साधूबाबा म्हणत होते ते योग्य, हिच्या डोक्यात ही एकमेव जटा आहे जिला पांढरा केस आहे। त्याने त्या जटेजवळ कात्री नेली आणि तो आता तिचा टाका पण आहे। इतक्यात त्याची नजर तिच्या डोळ्यांवर गेली, तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। इतके दिवस भीती दाखवणारे ते भयानक डोळे आज अचानक करुणेने ओतप्रोत झाले होते। तिच्या डोळ्यात बघत तो क्षणभरात तिच्यावरचा सगळा राग विसरून गेला। कोणास ठाऊक काय झालं, पण आता त्याला तिच्याबद्दल बोललेला प्रत्येक अपशब्द आठवून अपराधी वाटू लागलं होतं। त्याच्या काळजाला पाजर फुटला आणि त्याच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मी कोणा दुसऱ्याचा जीव नाही घेऊ शकत, मायनी तर मला कोणती हानी नाही पोहोचवली ना, मी नाही करू शकत हे सगळं। जीव घेण्याचा अधिकार फक्त परमेश्वराला आहे, कुठली जाकीन काही वाकडं करू शकत नाही, जर तो तुमच्याबरोबर असेल तर, रवी म्हणाला। बाजूच्या टेबलवर एक डायरी दिसत होती, ती डायरी त्याने उचलली। डायरीत वाकडा तिकड्या अक्षरात काहीतरी लिहिलेलं होतं, जसं की मला पाणी दे, मला पांघरून घाल, मला आंघोळ करायची आहे, अशी वाक्य त्यात लिहिलेली दिसत होती। त्याने ती डायरी टेबलवर ठेवली आणि तो खोलीच्या दरवाज्याकडे येऊ लागला आणि तितक्यात त्याला काहीतरी आठवलं। मग अशी लॉकेटच्या पेडेंटमध्ये असलेला भोळा आणि त्यावर लिहिलेला तो मंत्र, ते अक्षर आणि डायरीत लिहिलेला मजकूर, त्यातला अक्षर अगदी हुबेहूब आहेत। म्हणजे तो मंत्र आईला माईने लिहून दिलेला होता? यस, आई तर 2015 शेवटची आली होती, तेव्हाही माईची अवस्था अशीच होती। पण मग माईने तो मंत्र का लिहून दिला असेल आईला? कदाचित माईला माहिती होतं की विनोद नंतर माझाच मृत्यू होणार आहे, याचा अर्थ काय? माझं डोकं सुन्न झालंय, अरे तिची जटा काप! अचानक रवीच्या कानामागून कुणीतरी किंचाळलं। तो आवाज त्या साधूचा होता ज्याने त्याला मंत्र लिहून दिला होता। रवीचं डोकं बधीर झालं, त्याला कळतच नव्हतं हा साधू इथं कसा काय आला। त्याची नजर माईकडे गेली, माईचा हात आता हालायला लागला होता, तिचं अंग थरथर कापत होतं। साधू तिथं उभा राहून किंचाळत होता, जटा काप मोरखा, रवीवर तो किंचाळत होता। रवीला अजूनही कळत नव्हतं की हा साधू नक्की या खोलीत आला कुठून। हे होत असताना रवीची नजर समोरच्या आरशात गेली आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। त्याचा मेंदू बधीर झाला, कारण समोर असलेल्या आरशात तो साधू दिसत नव्हता, पण त्याच्या जागी तेच भलं मोठं वटवागुळ आरशात दिसत होतं। रवीने माईकडे बघितलं, माईने रवीकडे बघितलं। रवीला जे समजायचं होतं ते समजलं होतं। रवीने पेडेंट लॉकेटमध्ये मिळालेला मंत्र म्हणायला सुरुवात केली। तो मंत्र म्हणायला लागताच साधूचं रूप बदलू लागलं, त्याचं किंचाळणं एकदम थांबलं आणि त्याचं शरीर जणू काही कुंठित झालं। रवी तो मंत्र आता मोठमोठ्यांदा म्हणू लागला। अचानक खोलीतली लाईट बंद पडली, सगळीकडे अंधार झाला आणि पुढच्या क्षणी थरथरत दिवा सुरू झाला। रवीच्या कानाजवळ कुणाच्या तरी थंड श्वासांचा आभास त्याला होऊ लागला। त्याचं मंत्र म्हणणं अजूनही सुरूच होतं। लाईट आता पूर्णपणे सुरू झाली। समोर आता एक रक्तात माकलेलं वटवागुळ जमिनीवर पडलेलं होतं। माई आता उठून बसली होती। रवीने मागं वळून बघितलं, त्याच्या मागे तर कोणीच नव्हतं। त्या मंत्राची ताकद अशी होती, रवीच्या मनात असलेले सगळे कन्फ्युजन आता एक एक करून कमी होऊ लागले। तो मंत्र म्हणत राहिला आणि अचानक त्याला त्या फोटोबद्दल आठवलं आणि त्याला सत्याचा उलगडा झाला। त्या मंत्राच्या ताकदीने आता त्याचं मन खूपच शक्तिशाली जाणवू लागलं। तितक्यात खोलीचं दार ढकलून मामा मामी सुधाकर दिलीप शकुआत्या आणि बाकीचे नोकर माणसं सगळी खोली जमा झाली। रवी, हे काय चाललंय? मामाने विचारलं।
थांबा, त्याला तो मंत्र जा पूर्ण करू देत, तुम्हाला जे कळायचं आहे ते सगळं कळेल. माया आता उठून बसली होती आणि बोलत होती. खोलीतलं वातावरण आता खूपच विचित्र झालं होतं. रवीने डोळे बंद केले होते आणि तो मंत्राचा जप करतच होता. त्याला जाणीव झाली होती की तिचं या खोलीत आगमन झालं आहे. रवीने 108 वेळा तो मंत्र जप केला होता. त्याने डोळे उघडले आणि माईकडे बघितलं. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. रक्तपिशाच समूहस्थ म्हणजे पिशाचे समोहित करणारा तो मंत्र होता. त्याने वळून सगळ्यांकडे बघितलं. सर्वजण तिथं काय होतंय ते पाहत उभे होते. फक्त एक व्यक्ती सोडून जी सगळ्यात मागे उभी होती, रक्मा, ती एका जागी स्थिर होती. तिचं शरीर स्तब्ध होतं. सगळेजण बाजूला झाले. रवी आता तिच्याजवळ आला, पण पुढच्या क्षणी तिच्या शरीरातून एक काळी सावली बाहेर पडत समोरच्या भिंतीवर चालू लागली. रक्मा जागीच कोसळली आणि बघता बघता त्या सावलीचं एका पूर्ण स्त्रीमध्ये रूपांतर झालेलं. ती भिंतीवर किंचाळत चालत होती. तिच्या पावलांचे भिंतीवर ठसे रुतू लागले होते. ती सैरभैर पळत होती. पळून पळून ती आता जमिनीवर उतरली. रवीने मंत्र जाप सुरू केला आणि बाजूला असलेल्या तांब्यातलं पाणी तिच्या अंगावर शिंपडलं. ती एका जागी स्तब्ध झाली. तिच्या घनदाट केसातून ती पांढरी जटा आता आपोआप बाहेर आली. रवीने पटकन ती जटा कात्रीने कापली. माईच्या केसातील जटा आपोआप खाली गळून पडली. पण पुढं जे झालं ते विचित्रच होतं. अचानक मागच्या बाजूने मामी जीवाच्या आकंताने विवळली. तिच्या डोक्यातून रक्ताची धार लागली. मागे निश्चित पडलेलं रक्माचं शरीर आता हालचाल करू लागलं. मामीचं रूप बदलून गेलं, म्हणजे खरी जाकीन मामीच होती. रवीने ती कापलेली जटा जोरात जमिनीवर आपटली. मामीचं शरीर आता विभत्स्य होऊ लागलं. अंगावर केसच केस, त्वचा काळी पडलेली, डोळ्याची बुबळं पांढरी पडलेली. रवी तिथून खाली आला. त्या जुन्या ओसाड विहिरीजवळ येत त्याने ती जटा विहिरीत फेकली. विहिरीच्या पाण्यात काहीतरी मोठी वस्तू पडल्याचा आवाज झाला आणि आतून एक किंकाळी ऐकू आली. दुसऱ्या दिवशी सकाळी मला अजून आठवते, आवसेची रात्र होती. कलपुरुषाला नैवेद्य ठेवायचं काम मला दिलं होतं, पण मला कंटाळा आला होता शेतापर्यंत जायचा. म्हणून मी तो या विहिरीत टाकला आणि मग रात्री मला ती पहिल्यांदा दिसली खिडकीच्या बाहेर. त्या दिवसापासून माझी वाचाच गेली. त्यानंतर ती या घरातच वावरायची. ठराविक वर्षानंतर एक नवीन रूप घेऊन ती या घरात यायची. माझं शरीर हळूहळू निकामी होत गेलं. वाचा तर गेलीच होती, वर्षामागून वर्ष जात गेली. घरात मृत्यू होतच गेले. मला 4 शब्दाच्या वर लिहिता येत नव्हतं. पण असं चंद्रग्रहण होतं. तुझी आई मला बघायला हॉस्पिटलमध्ये आली. देव जेव्हा काही घेतो तेव्हा त्या बदल्यात दुसरी एखादी चांगली गोष्टही देतो. माझंही तसंच झालं. मला भविष्यातले प्रसंग स्वप्नात दिसायचे. लहानपणी एक आगोरी साधूने माझ्या वडिलांना एक मंत्र दिला होता. तोच हा मंत्र जो मी लहानपणी एकदा ऐकलेला तो मला त्यावेळी आठवला जेव्हा तुझी आई माझ्यासमोर होती. मी फक्त तिला तो लिहून दिला, तिने तो तुला दिला आणि बघ आज सगळं काही सुरळीत झालं. 1600 वर्षापासून लागलेली पीडा गेली. पण एक लक्षात ठेव, मामीबद्दल काही बोलू नकोस. ती सगळ्यांच्या आठवणीतून पुसली गेली आहे. जकीन फक्त त्यांच्याच आठवणीत राहते, जो एकतर तिचं भक्ष्य बनतो किंवा तिचा संहार करतो. माझ्या डोक्यात असलेली ती जटा जर तू कापली असतीस तर मी तर मेलेच असते. पण या जटेची ताकद तिला मिळाली असती आणि 2 जटा असलेल्या जकिनीला मग संपवणं फक्त महादेवाला शक्य असतं. म्हणून तुझ्या मनात हे चुकीचं भरवलं त्यांनी की माझी जटा कापावीस म्हणून. जकिनीने माझं शरीर हस्तगत केलं होतं, त्यामुळेच तिची काही अंश शक्ती या शरीरातही असते. पण जसं तू तिची वेणी कापलीस माझ्या केसातली जटा आपोआप गळून पडली. माईचं बोलणं संपलं, पण तो फोटो, त्यातला चेहरा, धड रक्माचा होता का मामीचा, त्यात मी गोंधळून गेलो. रवी माईला फोटो दाखवत म्हणाला, दोघींचा होता, रक्मा जकीन नव्हतीच, ती जकीन होती तुझी मामी. कळलं, रक्मा अजूनही जिवंत आहे. ते दिसलं ना तुला? आता सोडा विषय, देव करो आणि तुला उदंड आयुष्य लाभो. रवी माईला मिठी मारून तिथून निघाला. थांबला असतास तर बरं वाटलं असतं. पण ऐक ना, काल रात्री काही घडलंय का? मला खूप ताण देऊनही नाही आठवत. सुधाकर म्हणाला, नको जास्त विचार करू, काही घडलं नाही आहे.
काल रात्री जास्त दारू पिलीस एवढं झालं. रवी हसत हसत कारमध्ये बसला आणि निघून गेला. सगळेजण परत वाड्यात गेले. वाड्याच्या अंगणात असलेल्या झाडावर एक अर्ध मेलं सूक्ष्म असं वटवागूळ लटकलेलं दिसत होतं. त्याच्या तोंडातून रक्त टपकत होतं, पण अजूनही अंगात जीव शिल्लक होता. त्या वटवागळाची नजर दूरवर दिसेनाशा होणाऱ्या कारकडे होती. वाड्याच्या कंपाऊंडच्या तारेला गुंडाळला गेलेला एक पांढरा केस सूक्ष्म अशी हालचाल करत होता. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.